नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि येत्या महा टीईटी साठी बेस्ट ऑफ लक, एग्जामला ध्येयाने आणि हिमतीने सामोरे जा। तुम्ही या एग्जाम मध्ये यशस्वी होणार याची मला खात्री आहे, परंतु कोणतीही गोष्ट मेहनतीशिवाय मिळत नाही। तेव्हा उठा, जागे व्हा, जे काही करायचंय ते आज आणि आत्ता करा। आणि जर खरंच तुम्हाला एग्जाम मध्ये पात्र व्हायचं असेल तर सर्व शालेय पुस्तक वाचून काढा, कुठलंही पुस्तक सोडू नका। पुस्तक हातात घेतलं की त्याचा शेवटच करा। त्याचबरोबर मानसशास्त्र या विषयाची सविस्तर माहिती आणखीन पाहिजे असेल तर आमच्या महाराष्ट्र भरती या चॅनलला भेट द्या। त्याचबरोबर महाराष्ट्र भरती या चॅनलवर आम्ही पेपर सेकंडची तयारी करून घेणार आहोत, तर महाराष्ट्र भरती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओकडे वळूया। तर मित्रांनो, आपण अध्ययनावर परिणाम करणारे घटक अभ्यासत आहोत, त्यामध्ये आपण अनुवंश आणि परिसर अभ्यासलेला आहे। त्याचबरोबर जो काही तिसरा घटक आहे तो म्हणजे मानसिक प्रक्रिया, तो देखील आपण अभ्यासणार आहोतच, तर त्याची आपण आज सुरुवात करणार आहोत। त्यामधला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे संवेदना आणि अवबोधन प्रतिमा। ज्ञानेंद्रिया मार्फत आपण जगाशी संपर्क प्रस्थापित करतो। ज्ञानेंद्रिय नसती म्हणजेच डोळे, कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा जर नसती तर बाह्य जगाशी आपण संपर्क कसा साधला असता? विशिष्ट ज्ञानेंद्रिय विशिष्ट प्रकारचे कार्य करत असतात, म्हणून आपण बाह्य जगाच्या संपर्कात आहोत। डोळे पाहतात, कान ऐकतात, नाक वास घेतात, जीभ चव घेते आणि त्वचा स्पर्श ज्ञान प्राप्त करून देते। अशा पद्धतीने ज्ञान इंद्रियामुळे आपल्याला ज्ञान होतं किंवा संवेदना प्राप्त होतात। तर पहा, एखादा चेतक दिसला की ज्ञान इंद्रिय उद्दीपित होतात, त्यांचा बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो। हा चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोहोचवला जातो, मग मेंदूला बाहेर काही असल्याची जाणीव होते। जसं की आपण घरामध्ये बसलेलो असताना बाहेरच्या काही आवाजावर आपल्या लक्षात येतं की बाहेर कोणीतरी आलेलं आहे, ही झाली संवेदना। बाह्य उद्दीपका संबंधीची ही अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया होय। या मानसिक क्रियेला संवेदना म्हणतात। संवेदना ही शुद्ध, स्वच्छ आणि निर्भीळ असते। कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते। कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते। उद्दीपक नसेल तर संवेदना निर्माण होणार नाही। उद्दीपकाबरोबर संवेदना निर्मितीत ज्ञान इंद्रिय व मज्जा संस्था यांचे महत्व आहे। मज्जा संस्थेत मज्जारज्जू, मज्जातंतू, लहान मेंदू व मोठा मेंदू यांचा समावेश होतो। बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की मज्जा संस्थेमध्ये खालील पैकी कोणता घटक समाविष्ट होणार नाही, मग त्यामध्ये समाविष्ट होणारे घटक नेहमी लक्षात ठेवायचे की मज्जारज्जू, मज्जातंतू, लहान मेंदू आणि मोठा मेंदू हे मज्जा संस्थेचे घटक आहेत किंवा मज्जा संस्थेमध्ये यांचा समावेश होतो। मित्रांनो, प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक शब्द तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि वेळ देखील तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे, त्यामुळे तुमचा जास्तीचा वेळ कुठेही आम्ही घेत नाही आहोत। जे पाहिजे ते एकदम वस्तुनिष्ठ स्वरूपात देत आहोत, कुठेही तुमचा आम्ही टाइमपास करत नाही आहोत। संवेदन क्षमता ही ज्ञान इंद्रियाच्या क्षमतेवर अवलंबून असते। विविध प्राण्यांच्या संवेदन क्षमता भिन्न असतात। संवेदन क्षमता निर्माण होणे हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते। तर मग संवेदन क्षमता कशा निर्माण होतात? तर उदाहरण पाहूया, एखाद्या उकिरड्याजवळून जर आपण गेलो तर उकिरड्यावरचा वास हा येणारच, मग आपली इच्छा असो किंवा नसो। त्याचबरोबर दूरवर गेलं की सिटीज दिसणारच, अशा पद्धतीने संवेदन क्षमता निर्माण होतात। संवेदनेला अर्थ लावला की तिचे अवबोधात रूपांतर होते। संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचे काम मन करते। अवबोध आणि संवेदनेचा अर्थ सूत्र रूपाने असा लिहिता येईल, पहा, संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध, अवबोध वजा अर्थ बरोबर संवेदना। संवेदनेसोबत जर अर्थ लागत असेल तर तो अवबोध होतो। मानसशास्त्र थोडं समजून घ्यायला अवघड आहे, परंतु मन लावून ऐकलं तर नक्की समजेल। पहा, अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना। एखाद्या वेळेस विधानं दिली जातात
आणि प्रश्न विचारला जातो की खालील पैकी अयोग्य विधान किंवा योग्य विधान कोणतं, तर हे दोनही विधान अतिशय महत्वाचे आहेत। ते म्हणजे अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान। अतिशय महत्वाची ही दोन वाक्य आहेत, लक्षात असू द्या। म्हणजे संवेदनेसोबत अर्थ पण असेल तर तो झाला अवबोध। ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध म्हणतात। ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध म्हणतात। संवेदना नेमकी कोठे संपते व अवबोध नेमका कोठे सुरू होतो हे सांगणे फार अवघड आहे। शुद्ध संवेदनेची अनुभूती पाळण्यातील बालकाला घेता येते, पण ते बालक संवेदनेबद्दल काय आणि कसे सांगणार, म्हणजेच त्याला बोलताच येत नाही ना। मानसशास्त्रज्ञांच्या मते प्रौढ व्यक्तीच्या बाबतीत शुद्ध संवेदना असू शकत नाही, कारण प्रौढ व्यक्तीने वस्तूचा अनुभव घेतलेला असतो, संवेदनेच्या बाबतीत त्यांना अर्थ प्राप्त झालेला असतो। म्हणजे संवेदनेसोबत जर अर्थ असेल तर तो झाला अवबोध, म्हणजे ती संवेदना होऊ शकत नाही। अशी संवेदना शुद्ध स्वरूपात न राहता तिचे अवबोधात रूपांतर झालेले असते। आपण संवेदना आणि अवबोध सोप्या भाषेत समजून घेऊया। उदाहरण पहा, तव्याला हात लावल्यावर हात भाजणार हे प्रौढ व्यक्तीला माहित असतं, त्याचबरोबर हात भाजल्यावर कशी इजा होते हे देखील माहित असतं, कारण कधी ना कधी तरी प्रौढ व्यक्ती सोबत ही घटना घडलेली असते, हे सगळं त्या व्यक्तीने अनुभवलेलं असतं। परंतु लहान बाळाला या गोष्टीचा अनुभव नसतो, काय होईल कसं होईल याची जाणीव नसते। तर प्रौढ व्यक्तीला चटका बसला तर तो झाला अवबोध, कारण या अगोदर त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत। परंतु बाळाला जर चटका बसला तर ती होते संवेदना। तुम्हाला अवबोध आणि संवेदना समजली असेलच। समशिष्टवादी संप्रदायाने अवबोध या मानसिक प्रक्रियेचा विशेष अभ्यास केला। त्यांचे म्हणणे असे की संवेदनेमार्फत आपल्याला जे आकलन होते ते पूर्णांशाने होत असते। त्यांच्या मते समग्रता हा या अध्यापन पद्धतीचा आत्मा आहे। तर तुम्हाला माहित असेलच समशिष्टवादी उपपत्ती आहे ती कोणी मांडलेली आहे, कोहलर यांनी मांडलेली आहे। त्यांना माकडावर प्रयोग केलेला आहे। समस्येचे एकदा सूक्ष्म निरीक्षण केले की तिचे मर्म माहित होते, त्यातून समस्या सोडवण्याची युक्ती सापडते। समस्येच्या मर्मावरच आपली दृष्टी केंद्रित होते हे आपण प्रयोगानुसार पाहिलेलं आहे। वस्तूचे ज्ञान किंवा बोध आपल्याला एकत्रित होतो, नंतर आपले त्या वस्तूच्या भागाकडे लक्ष जाते। प्रथम आपल्याला आगगाडी समग्र स्वरूपात दिसते, नंतर इंजिन, डब्बे, गार्डचा डब्बा, चाके, डब्याचा रंग, श्रेणी इत्यादींचा बोध होतो। एखाद्या वस्तूचे आपण निरीक्षण करत असताना ती वस्तू समग्र रूपात आपणास दिसते, नंतर आपण ती वस्तू भागशः पाहतो। एखाद्या व्यक्तीला पाहिलं की सुरुवातीला आपण त्या व्यक्तीला समग्र पाहतो, परंतु थोड्या वेळानं किंवा नंतरच्या नजरेमध्ये आपण त्या व्यक्तीचा चेहरा पाहतो, त्या व्यक्तीच्या अंगावरचे कपडे पाहतो, त्या कपड्यांचा रंग पाहतो। अशा पद्धतीने एखाद्या वस्तूचे आपण निरीक्षण करत असताना ती वस्तू समग्र रूपात आपणास दिसते, नंतर आपण ती वस्तू भागशः पाहतो। एखाद्या व्यक्तीला पाहिलं की सुरुवातीला आपण त्या व्यक्तीला समग्र पाहतो, परंतु थोड्या वेळानं किंवा नंतरच्या नजरेमध्ये आपण त्या व्यक्तीचा चेहरा पाहतो, त्या व्यक्तीच्या अंगावरचे कपडे पाहतो, त्या कपड्यांचा रंग पाहतो। अशा पद्धतीने आपल्याला जाणवणाऱ्या अवबोधात बाह्य उद्दीपकाचे घाट दिसतात। बाह्य उद्दीपकाचे वर्गीकरण करताना काही तत्वांचा आपण अवलंब करतो, मग ती तत्व कोणती आहेत ते देखील आपण जाणून घेऊया। तर नंबर एक आहे सानिध्य। आकृतीत तीन तीन टिपक्यांचे पाच गट आहेत, एकूण 15 टिपके आहेत। हे पाच गट आपणास दिसतात त्यांच्यातील सानिध्यामुळं। त्याचबरोबर रेल्वेतून प्रवास करताना दोन जवळजवळ असलेली झाडे आपणास त्यांच्यातील सानिध्यामुळे जाणवतात। त्याचप्रमाणे बाजूला ही झाडे आहेत त्यांचा आपल्याला दोन दोन झाडांचा गट जाणवतो, तो केवळ त्यांच्यातील सानिध्यामुळे। नंबर दोन आहे सादृश्य। खालील आकृतीत गोल, त्रिकोण, अधिकचे चिन्ह यांची आपणास जाणीव होते। विशिष्ट आकार पुन्हा पुन्हा असल्यामुळं ते सादृश्य जाणवते, म्हणजे सारखेपणा जाणवतो,
जसे की आपल्याला अधिकच्या चिन्हाचा एक वेगळा गट दिसत आहे, त्रिकोणांचा वेगळा गट दिसत आहे, त्याचबरोबर जे काही गोल आहेत त्यांचा देखील एक वेगळा गट दिसत आहे किंवा जाणवत आहे. तसेच लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर सादृश्यामुळे लहान वस्तूंचा एक व मोठ्या वस्तूंचा एक असे दोन गट आपल्याला जाणवतील किंवा दिसतील. यानंतरचं तत्व आहे अखंडत्व. शेजारच्या आकृतीत जोडलेल्या बिंदूचा गट आपणास अखंडत्वामुळे जाणवतो. अखंडत्व म्हणजे काय? तर ज्याचा खंड नाही, ज्याचा कुठेही खंड पडलेला नाही, ते म्हणजे अखंड. पुढे आहे समावेश. जाड पत्र्यावर किंवा कागदावर अक्षरे कापून खुर्च्या, टेबल, कपाट यावर नावं टाकलेली आपण पाहतो. वास्तविकरित्या ती पूर्ण नसतात, ती तुटक असतात, पण आपले मन मोकळ्या जागा भरून काढते. ती अक्षरे आपणास पूर्ण दिसतात. पुढे आहे मनाचा कल. आता हे जे काही पुस्तक दिसत आहे हे बाहेरून उघडलेले आहे की आतून, हा बोध मनाच्या कलावर अवलंबून आहे. तर हे होते तत्वे. यानंतर आपल्याला अवबोधातील दोष पाहायचे आहेत. आपण आपल्या पूर्वीच्या अनुभवानुसार संवेदनेना अर्थ देत असतो किंवा लावत असतो. कधी कधी अनुभवाच्या अपुरेपणामुळे अवबोधात दोष निर्माण होतात. हे दोष निर्माण झाल्यामुळे भ्रम, भास किंवा विपरीत बोध होतात. मग अवबोधातील दोष कोणते ते पाहूया. नंबर एक आहे इंद्रिय भ्रम. उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तर ज्ञान इंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो. उदाहरणार्थ कापडाच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून घाबरून जातो, किंवा शेजारच्या रुळावरून चालणाऱ्या आगगाडीकडे पाहून आपली गाडी सुरू झाली आहे असा भास होतो. यानंतरचा अवबोधातील दोष आहे चित्तभ्रम. उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात. उद्दीपक नसल्यामुळे संवेदना निर्माण होत नाही. मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतो. मनाची अतिसंवेदनशील अवस्था तसेच विचारापेक्षा भावनेला प्राधान्य देण्याची वृत्ती ही सुद्धा चित्तभ्रमाची कारणे आहेत. काही वेळा मृत झालेली व्यक्ती आपणास हाक मारित आहे असा भास होतो. चित्तभ्रम हे व्यक्तिगत असतात. चित्तभ्रमात वास्तवता नसते, काल्पनिकता असते. चित्तभ्रम हा व्यक्तीच्या आंतरिक अवस्थेमुळे होतो. चित्तभ्रम वारंवार होणे चांगले नाही. कदाचित त्यातून तीव्र स्वरूपाची मानसिक व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, यानंतर आपण अवबोधातील आकृती आणि पार्श्वभूमी पाहणार आहोत. फिगर अँड बॅकग्राऊंड. तर पहा, एखाद्या नवीन वर्षाचे कॅलेंडर पाहताना चित्रातील स्त्री लक्षवेधक असते, म्हणून तिच्याकडे आपले लक्ष जाते. चित्रात चहाचा मळा आहे, मळ्यात स्त्री उभी आहे, वर निळे आकाश आहे, चहाच्या मळ्यात इतर व्यक्ती आहेत. चित्रातील अन्य भागांकडे आपले लक्ष त्या मानाने कमी जाते. इतर गोष्टीच्या तुलनेत जी गोष्ट अधिक उठून दिसते त्या गोष्टीला आकृती म्हणतात. उरलेल्या कमी लक्षवेधी गोष्टींना पार्श्वभूमी किंवा बॅकग्राऊंड म्हणतात. उदाहरण जर पाहायचं झालं तर लग्न मंडपामध्ये वधू वर अधिक उठून दिसतात, त्यामुळे वधू वर ही आकृती. त्याचबरोबर मांडव, सजावट, पाहुणे, रुपवत, भटजी हे सारे पार्श्वभूमीत मोडतात. एखादा संगीताचा कार्यक्रम असेल तर त्यामध्ये गायक हे आकृती, त्यानंतर तबलजी, हार्मोनियम वादक, अन्य साथीदार, प्रेक्षक पार्श्वभूमीत मोडतात. तसेच जर वर्गामध्ये अध्यापन चालू असेल, जर शिक्षक जर शिकवत असतील तर शिक्षक हे आकृती होतील, आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत जे की मन लावून ऐकत आहेत ते म्हणजे काय असतील? पार्श्वभूमी. त्याचबरोबर जर शिक्षकाने एखादा प्रश्न विचारला आणि जर विद्यार्थी त्याचं उत्तर देत असेल तर अशा वेळी जो विद्यार्थी उत्तर देत आहे तो म्हणजे आकृती होईल, आणि शिक्षक व बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते म्हणजे पार्श्वभूमीत मोडतील. तर तुम्हाला या ठिकाणी आकृती आणि पार्श्वभूमी समजली असेलच. आतापर्यंत आपण संवेदना आणि अवबोधन प्रतिमा अभ्यासली, त्याचबरोबर त्यांचे जे काही तत्व आहेत त्यामध्ये सानिध्य, सादृश्य, अखंडत्व
समावेश, मनाचा कल, त्यानंतर अवबोधातील दोष पाहिले, त्यामध्ये इंद्रिय ब्रह्म आणि चित्त ब्रह्म अभ्यासले व त्यानंतर अवबोधातील आकृती आणि पार्श्वभूमी। तर आता या सर्वांचं शैक्षणिक महत्व काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत। तर पहा, बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही एक मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे। अध्ययनार्थ्यांना बाह्य जगाचे यथार्थ ज्ञान मिळावे म्हणून शिक्षकांनी जागृत असायला हवं। त्यामध्ये काही मुद्दे आहेत, तर नंबर एक पहा, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या पंच इंद्रिया मार्फत ज्ञान ग्रहण होत असल्यामुळे सर्व ज्ञान इंद्रिया मार्फत अध्ययनार्थ्यांना विविध अनुभव घेऊ द्यावेत, म्हणजेच फक्त वाचनच करायला लावू नये, तर त्यांच्याकडनं काहीतरी कृतीयुक्त गोष्टी करून घ्याव्यात, जेणेकरून पाचही इंद्रियांचा त्यामध्ये समावेश होईल किंवा पाचही इंद्रिय कार्यरत राहतील। आकृती व पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टीवर अवबोध अवलंबून असतो। महत्वाचे नियम, सिद्धांत, सूत्रे ठळक अक्षरात रंगीत चौकटीत लिहावी। महत्वाचे शब्द रंगीत खडूने अधोरेखित करावेत। म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांना महत्वाचं काय आहे हे समजून द्यावं। त्यानंतर आहे क्षेत्रफळ, घनफळ, वजने, मापे यांचे स्पष्ट आकलन होण्यासाठी अध्ययनार्थ्यांना प्रत्यक्ष मोजमापे घेऊ द्यावी। पुस्तकी ज्ञानापेक्षा कृतीयुक्त ज्ञान कधीही चांगलं। आपण जेव्हा ती गोष्ट करत असतो ती गोष्ट कायमची आपल्या लक्षात राहते। पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तर तो तसा होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी। बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही पूर्वग्रह असतात की एखादी गोष्ट ही अशीच असते, अशा पद्धतीची त्यांच्यावर बिंबवलेली असते। तर अशा जर काही पूर्वग्रहाच्या गोष्टी असतील तर त्या शिक्षकांनी जाणून घ्याव्यात। त्यांचा जो काही पूर्वग्रह आहे तो दूर करण्याचा प्रयत्न हा शिक्षकाने केला पाहिजे। ज्ञान देताना समग्र द्यावे, कविता पूर्ण वाचावी, मग भागशः शिकवावी। म्हणजे जर एखादी आपण कविता शिकवत असो तर एकदा पूर्णपणे वाचून घ्यावी, त्यानंतर एक एक कडवं वाचून फोडून सांगावे। शैक्षणिक साहित्याचा उपयोग भरपूर प्रमाणात करावा। अध्ययनार्थ्याच्या ज्ञानेंद्रियाचा पुरेपूर वापर होईल याची काळजी घ्यावी। अवबोधात रचना महत्वाची असते। अध्यापन करताना मांडणी व्यवस्थित असावी, फलक लेखन सुसंगत, मुद्देसूद व रेखीव असावे। खर तर मी तर म्हणेल आपले हस्ताक्षर ही आपली ओळख आहे, तेव्हा हस्ताक्षर आणि त्यातली त्यात शिक्षकाचं अक्षर तर सुंदरच असलं पाहिजे। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया। त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा। तुमचा अभिप्राय आम्हाला प्रेरणा देतो। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।